है ना ते विचार दृष्टि त्यांनी काय एक एक मार्गी काही काम नाही केलं त्यांनी आणि म्हणून मी अधिक जास्ती बोलणार नाही दादांना दादा सुद्धा बोलणार दादांनाच खरं भाषण ऐकायचं आपल्याला मला एक सांगायचं तुमच्या मनामध्ये सगळ्यांच्या असलेलं एक विचार निश्चितपणे आहे की भुजबळ काय बोलतात भुजबळ हेच बोलतात जे अजितदादा बोलतात जे फडणवीस बोलतात मुख्यमंत्री शिंदे म्हणतात जे शरद पवार साहेब बोलतात ते नाना पटोले बोलतात ते जे काय सगळे लोक राज्यातले बोलतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे फक्त दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये हेच तर मीच बोलतो कोण विरोध बोलताय काय पवार साहेब बोलता का बीजेपी बोलताय का कोण बोलताय सगळे तेच बोलतात पण वेगवेगळे अर्थ काढून आता हा विषय मला जास्त बोलायचाच नव्हता पण समोर मला ते प्रकाश दादा सोळंके दिसले विचारा त्यांना काय परिस्थिती होती ती आपण प्रत्यक्ष गेलो असतो ना मग तुम्हाला कळलं असतं डोळ्यात पाणी उभं राहिलंय सगळं त्यांची सगळी घरं दारं बघून कशासाठी आपण तर काही केलं नव्हतं दादा आम्हाला पुन्हा तुम्हाला सांगायचं आहे आपला आग्रह असलाच पाहिजे या पाठीमागचं षडयंत्र कुणाचं आहे कुणीही पेटवा पेटवी केली आमच्या आमदारांची घरं जाळली पवार साहेबांच्या बरोबर असलेल्या आमदारांची सुद्धा घरं जाळली कोणाची हॉटेल झाली का विरोध तर काय केला नव्हता आपण चाललो होतं करा ना तुम्ही 58 मोर्चे निघाले की नाही आपले एक शांततेनं युती पुढे होत्या एक आवाज सुद्धा कुठे नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.